जयश्री साहेबांचा प्रेम करणाऱ्या माझ्या सहकाऱ्यांनी आयोजित केलेल्या निर्धार मेळाव्याच्या निमित्तानं या ठिकाणी उपस्थित असलेले भारतीय जनता पार्टीचे ज्येष्ठ नेते सहकार परिषदेचे अध्यक्ष नामदार शेखरजी चरेकर साहेब, स्वाभिमानाला जगण्यासाठी मदत केली आणि आज अख्खा करार उत्तर मतदारसंघ ज्यांच्याकडे मोठे आशेने बघतोय आणि करारचा भावी आमदार कसा असावा याची चर्चा जेव्हा केली जाते तेव्हा धैर्यशील कदमांच्या नावाशिवाय ती चर्चा पुढे जात नाही असे आमचे करार उत्तरचे युवा नेते सहकारी सन्माननीय धैर्यशील दादा कदम, पावसकर साहेब आपण जिल्हा अध्यक्ष आहात भारतीय जनता पक्षाचे आणि या स्टेजवर तुम्हाला सांगतोय हाताच्या बोटावर मोजायला काय शिल्लक राहिलं तर राहिलं बाकीचं सगळं काँग्रेस तुमच्या सोबतच आहे. आणि उरलेलं पण तुम्ही घ्यायचं ठरवले होते काय मला माहिती नाही. आता कुणाला घ्यायचं कुणाला काय करायचं आपला अधिकार आहे, आमचं काहीच म्हणणं नाही. आम्हाला संघटनेची पक्षाची मर्यादा शिकायला चरेगावकर साहेब थोडासा अवधी द्या, नक्की बसू. कारण परिस्थितीशी जमवून घ्यायची सवयच आम्हाला आहे. इथंही आम्ही जमवून घेऊ शंका असायचं कारण नाही. पण लढणं आमच्या रक्तात आहे, संघर्ष आमच्या रक्तात आहे आणि हा संघर्ष करत असताना सगळ्यांना सोबत घेऊन जात असताना सर्वसामान्य माणसांचे भावनेची कदर करणं आणि त्या भावनेसोबत राहणं हे मला वाटतं माझ्या दृष्टीनं सगळ्यात महत्वाचा विषय आहे आणि तो विषय घेऊन आम्ही आमची लढाई चालू ठेवत असतो. आता बघितलं जिल्हा कोणाचं काही समजायला झालं समजायला थोडासा वेळ जाईल, परिस्थिती तुमच्या समोर येईल आणि आल्यानंतर नेमकी आपली लढाई कुणासोबत आहे तेही ठरेल. कदाचित विद्यमान पण आता मी येतो म्हणतील काय माहिती नाही मला. तेव्हा नक्की लढायचंय कुणासोबत हे अध्यक्ष महोदय थोडे दिवस लागतील ठरवायला ठरवतील. त्यामुळे सर्व सन्माननीय स्टेजवर उपस्थित आहेत त्या सगळ्यांची नावं आपण या ठिकाणी घेतली पाहिजे. मी सगळ्यांची क्षमा मागेन कारण धैर्यशील दादांनी सगळ्यांची नावं या ठिकाणी घेतलेली आहेत. इंदुराव बापू हा सगळ्यात महत्वाचा विषय आहे आणि त्या परिवर्तनाचे साक्षीदार होण्यासाठी या निर्धार मेळाव्याचे साक्षीदार होण्यासाठी मला वाटतं खूप मोठ्या संख्येनं ताकदीचे सगळेच कार्यकर्ते या ठिकाणी आले आहेत. सगळ्यांनी आपल्या भावनाही व्यक्त केलेल्या आहेत पण भावना व्यक्त करून सगळं घडत नाही. त्यासाठी लढाई करायची ताकदीनं पुढे जायची तयारी असायला लागते आणि ती तयारी आपण सगळ्यांनी केली पाहिजे अशा पद्धतीची भावना आजच्या मेळाव्याच्या निमित्ताने मी व्यक्त करतो. सगळे सन्माननीय आमचे संपतराव दादांच्यापासून सगळे सन्माननीय या ठिकाणी सगळ्यांची मी क्षमा मागेन. आपल्या सगळ्यांची नावं घेत आता वेळ घेणार नाही कारण मेळाव्याला खूप उशीर झालाय आणि अजून प्रमुख वक्ते या ठिकाणी बोलायचं. त्यामुळं आपण सगळेजण या ठिकाणी ज्या उद्देशाने जमलेला आहात तो आपला सगळ्यांचा उद्देश आपला स्पष्ट आहे की आम्हाला करार उत्तरमध्ये परिवर्तन झालं पाहिजे ही भावना घेऊन आपण या ठिकाणी काम करायला आपण सगळेजण एकत्र आलो. त्यामुळं मी आपल्याला मनापासून सांगू इच्छितो मगाशी आमचे चोऱ्याचे
युवा नेते भाषणामध्ये आपल्याला बोलले की भाऊ तुम्ही तुमच्या मतदारसंघामध्ये संघर्ष केला, आमच्या भागातलं पाणी तुम्ही तुमच्या मतदारसंघामध्ये घेऊन गेलात, पण अजूनही आमचं सोळ पाण्यासाठी संघर्ष करतोय, पिण्याच्या पाण्यासाठी आम्ही संघर्ष करतोय। कारण उत्तर विधानसभा मतदारसंघातले असे अनेक गाव आहेत जी अनेक गावं आजही पिण्याच्या पाण्यासाठी मागणी करतात, पिण्याच्या पाण्यासाठी संघर्ष करतात। आमचा माझा समज होता की कृष्णा काठाला असणारी हा मतदारसंघ आहे आणि या मतदारसंघामध्ये वर्षानुवर्षापासून खूप मोठे मोठे नेते मंडळी या भागाचं प्रतिनिधित्व करतात। आणि असं असताना या महाराष्ट्रातला सगळ्यात जास्तीचा पाऊस, या महाराष्ट्रातला सगळ्यात जास्तीचा पाऊस सातारा जिल्ह्यातल्या ज्या भागामध्ये पडतो, महाराष्ट्रातल्या ज्या भागामध्ये पडतो, तो कोकण किनारपट्टीला लागून असणारा आपला कराड तालुका, पाटण तालुका, महाबळेश्वर तालुका या तालुक्यामध्ये सगळ्यात जास्तीचा पाऊस पडतो। या राज्यातलं सगळ्यात मोठं धरण जे कोयना धरण आहे, ते कोयना धरण अख्ख्या महाराष्ट्राला वीज देत आणि या भागामध्ये एवढं मोठं पाणी अडवलं जात। मला सांगायला तुम्हाला या ठिकाणी आनंद होतो का खेद होतो माहिती नाही, पण जवळजवळ 151 TMC पाणी या सातारा जिल्ह्यात अडवलं जात। जेव्हा 151 TMC पाणी या जिल्ह्यामध्ये अडवलं जातं, ते ज्या भागात अडवलं जातं त्या भागात आजही शेती पाण्यासाठी आपण पाणी मागतो, शेती पाण्यासाठी आपण संघर्ष करतो। या भागातले नेते आता जेवढं भाषण केलं तेवढं सगळेजण पाण्यासाठी भाषण करत होते, ही परिस्थिती का आपल्या सगळ्यांच्यावर निर्माण झाली याचा विचार करण्याची आपल्याला आता आपल्या सगळ्यांना आवश्यकता आहे। इथलं पाणी सोलापूरला गेलं, इथलं पाणी सांगली जिल्ह्यात गेलं, आपल्या सगळ्यांच्या समोरच्या काय स्कीम आहेत, आपण टेंभू योजनेच्या संदर्भातली भूमिका आपण समोर घेतो, या जिल्ह्याचं मला माहिती नाही, या जिल्ह्यातले सगळे नेते मंडळी कुठं होती आपल्या समोर मी 2-3 उदाहरणं सांगणार। टेंभूची पाणी योजना कुठून जाते हो, कुठं आहे टेंभू पाणी योजना, कुठं कुठं टेंभू कुठं आहे आहे का नाही माहिती टेंभू, या गप बसलेच कार्यक्रम झाला तुमचा। जे टेंभूची पाणी योजना जिथून टेंभूचं पाणी उचललं जात, जवळजवळ 23 TMC ची ही पाणी योजना आहे आणि 23 TMC पाणी इथनं उचललं जातं, जे कराडच्या मातीतनं उचललं जातं, ते पाणी या मातीतनं उचलून सोलापूर आणि सांगली जिल्ह्याला दिलं जातं आणि त्या भागातल्या जमिनी ओलिताखाली आणण्याचं काम ही टेंभूची पाणी योजना करते। पण त्या टेंभूच्या 23 TMC पाणी आमच्या कराड तालुक्याला किती मिळतं, खटाव तालुक्याला किती मिळतं याचा अभ्यास केला तर ते 0% मिळतं। ही परिस्थिती आपली 661, जेव्हा 32,64,000 हेक्टर जेव्हा पाणी त्या योजनेचं जातं तेव्हा कराड म्हटलं फक्त 600 हेक्टर त्याच्या ओलिताखाली येतं। आणि आज आपण सांगतो की आम्हाला पाणी नाही, मला सांगा जेव्हा पाण्याचं वाटप झालं, जेव्हा या टेंभू पाणी योजनेची निर्मिती झाली, तेव्हा या खटाव कराड तालुक्यातल्या गावाला पाणी मिळालं पाहिजे असं सांगणारा एकही माणूस या मातीत नव्हता जन्माला। या मातीतलं पाणी जेव्हा सोलापूर सांगली जिल्ह्याला जातं तेव्हा या तालुक्यातल्या गावांना पाणी मिळालं पाहिजे म्हणून सांगणारी एकही औलाद या मातीत जन्माला आली नव्हती। दोष कोणाचा हो? आता मगासपासून बोलताना सांगताय की 25 वर्ष 30 वर्ष 35 वर्ष ही लोक सत्तेत आहेत, आमदार आहेत, दोष कोणाचा? कुणी आमदार केलं त्याला? कुणी केलं? अरे पहिल्या 5 वर्षात धनगरवाडी हनबरवाडी योजना झाली नाही, पहिल्या 5 वर्षात टेंभूचं पाणी मिळालं नाही,
ताकारे महिसाचं पाणी इतनं उचलून गेलं 28 TMC, एक थेंब पाणी तुमच्या करार तालुक्याला नाही. एवढ्या पाणी योजना झाल्या, आता उरमोडीचं पाणी जगात मी उचलून अख्ख्या तालुका पाण्याखाली आणला आणि इथलं एका गावाला टेंबूचं पाणी मिळत. या कळा तालुक्यातली माणसं माझ्याकडे येतात, आम्हाला मोटर टाकायची परवानगी द्या. कसली माणसं तुम्ही? तुमच्या मातीतला पाणी मिळाल्याशिवाय ते पाणी पुढे जातच कस? आणि ते पाणी जाताना या तालुक्याचा आमदार बघतोच कसा? अरे दम असणार ध्यानाने उडून. ध्याना निवडून ताकद असताना जे पाणी इथं आधी आपलं भागून मग जाऊ दे ना बाजूला. अहो या जिल्ह्यातनं 151 TMC पाणी असताना 2 पाणी योजनातनं 51 TMC पाणी जात आणि त्यातला एक थेंब पाणी या सातारा जिल्ह्यातल्या दुष्काळी भागाला मिळत नाही. कराड नाही, मान नाही, खटाव नाही, फलटण नाही, कोरेगाव नाही, त्या दुष्काळी भागाला एक थेंब पाणी मिळत नाही. आणि 45 वर्ष असल्या उलाने आपण निवडून दिला, त्याने हे पाणी या जिल्ह्यातनं बाहेर नेऊ दिलं, ती माणसं आपण निवडून दिली. आणि 45 वर्ष आमच्यामध्ये नगराध्यक्ष एकाच घरातला, 20 वर्ष झालं आमदार एकाच घरातला. पहिल्या निवडणुकीत आश्वासन काय हो? हंबरवाडी धनगरवाडीचं पाणी आपण काय धनगरवाडीचं पाणी या भागाला देणार. विषय बदलला अजून? मुद्दा बदलला अजून? सांगा ना, बदलला अजून? तुम्हाला काहीच वाटत नाही? काहीच वाटत नाही आपल्याला? अरे ही गावं पाण्यापासून विकासापासून वंचित ठेवायचं पाप त्यांनी नाही केलं, त्यांनी नाही केलं, तुम्ही केलं. हे पाप तुमचं आहे. 5 वर्षात काम नाही केलं म्हणून लाद घालून घरी घालेलं असतं तर ही वेळ आली नसती. लगा 20-20 वर्ष सर्टिफिकेट देत आहे हनबरवाडी धनगरवाडी पाणी आणत नाही म्हणून मत. टेंबूच्या पाण्याची तीच परिस्थिती, उरमोडीच्या पाण्याची तीच परिस्थिती. सगळी परिस्थिती आपल्यावर का निर्माण झाली? ही आपल्या वेळ का आली याचा अभ्यास कधी आपण केला पाहिजे. परवाच मी एका पाणी योजनेच्या निमित्तानं मंत्रालयात बैठक होती मुख्यमंत्री. कसं होणार? काय परिस्थिती बदल होणार आहे का? नाही, आपण बदलणार आहोत का? नाही. या भागामध्ये आपण बघतो, ज्या भागात आपण काम करतोय त्या भागात धैर्यशीलदादाचं उदाहरण येत आहे. गेल्या 7-8 वर्षापासून मी धैर्यशीलदादाला बघतोय काम करताना. या भागातल्या गावागावामध्ये विकासाचं काम तो काही नसताना घेऊन जातोय आणि धैर्यशीलदादाने आणलेल्या कामाचं भूमिपूजन करायला इथल्या आमदारांना यायला लागतंय. परिस्थिती का निर्माण होते? त्या कुठं काय घडलंय, कुठं काय बिघडलं हा विषय बाजूला ठेवा. मी आपल्या सगळ्यांना माझं मनापासूनचं सांगणार, घोषणा देणं ही वेगळी परिस्थिती आहे, लढाई करणं ही वेगळी परिस्थिती आहे. तर लढलं ताकदीनं लढा, नाहीतर भानगडीत पडू नका. लढायचं असलं ताकदीनं लढा. आता पक्षाच्या भूमिकेत सांगितलं पावसकर साहेबांनी की आता तुम्ही पक्षात आलं पाहिजे, ती भूमिका घेतली पाहिजे. आमची भूमिका काहीच वेगळी नाही. आता आम्ही आलोय. आता आपण आदेश द्या. आता आपण आदेश द्या. जो आदेश देईल आदरणीय चंद्रकांत दादा असतील, आदरणीय मुख्यमंत्री असतील, आपण सगळे नेते मंडळी असाल, आपण जी जबाबदारी द्याल ती ताकदीनं आम्ही सगळेजण पुढे घेऊन जाऊ. पण ही जबाबदारी पुढे घेऊन जात असताना आमची विनंती एवढीच राहील की जबाबदारी पेलणारा वचं घेऊन पुढे जाणारा माणूस आपण जो निवडाल, जो ताकदीनं सांगाल, ती परिस्थिती आम्ही पुढे घेऊन जाऊ. मला आपल्या सगळ्यांना मनापासून सांगायचं, खूप ताकदीनं खूप शक्तीनं आम्ही काँग्रेस पक्षासोबत काम केलं. पण हे काम करत असताना
लोकांना न्याय मिळाला पाहिजे ही माझी सगळ्यात महत्वाची भूमिका. मी मोठा आहे का पक्ष मोठा आहे की लोक मोठी आहेत, लोकांचे प्रश्न मोठे आहेत हे ठरवण्याची वेळ आली. आणि मी आपल्याला सांगतो तर लोकांचे प्रश्न सोडवायचे असतील तर महाराष्ट्राला देवेंद्र फडणवीस सारख्या मुख्यमंत्र्यांची आवश्यकता. मी बोलतोय म्हणून नाही, मी अनेक वेगळी भाषण केलं तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे, भाषण वेगळी केलीत, ती परिस्थिती अनुभवली पण मी. पण 5 वर्षात मुख्यमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीस साहेबांनी जे काम केले ना, या महाराष्ट्राच्या इतिहासात कुठल्या मुख्यमंत्र्यांना केलं नाही हे मी अभिमानाने आपल्या सगळ्यांना सांगेन. मी परिस्थिती तुमच्या सगळ्या समोर खूप ताकदीनं काम केलं, बाकी सगळ्या गोष्टी बाजूला ठेवा. विकासाच्या कामाच्या बाबतीतली भूमिका आपण इथं सांगतोय, कुणाला काय वेगळ्या भूमिका मांडायची असतील ती भूमिका नक्की मांडतील. पण माझा अनुभव आहे, मी जेव्हा माझ्या तालुक्याला पाणी द्यायचा विषय आला, जी कटापूरची प्रशासकीय मान्यता आम्ही 15 वर्ष मागत होतो, 15 वर्ष अकाउंटला पैसे होते, फक्त आम्ही खर्चाला योजनेला प्रशासकीय मान्यता, नवीन योजनेला मान्यता मिळाली असेल. आपण चवेगावकर साहेब जी कटापूरला सुप्रमा दिलीच तो विषय आहे, पण माऱ्याचे खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर जेव्हा उभे राहिले होते तेव्हा जयकुमार गोरेनं भारतीय जनता पक्षाच्या उमेदवाराला उघड पाठिंबा का दिला याच्या मागचं गणित मी सांगेन की 64 गावाला पाणी द्यायचा निर्णय मुख्यमंत्री महोदयांनी घेतला होता. फक्त घेतला नाही, फक्त तो निर्णय घेतला नाही, या महाराष्ट्राच्या इतिहासातली 32 गावांची 350 कोटी रुपयाची पाणी योजना, तिला सुधारित प्रशासकीय मान्यता देऊन पैसे देऊन त्याचं टेंडर निघून आता काम चालू होईल. ज्या सुधारित सुप्रमा घ्यायला 19 वर्ष 4-4, 5-5 वर्ष लागली, 3.5 दिवसात त्या योजनेला सुप्रमा मिळाली, प्रशासकीय मान्यता मिळाली, 350 कोटी रुपये मिळाले आणि 20 दिवसात आज टेंडर त्या योजनेचं निघाले. अशा अनेक कामं आहेत, असे अनेक निर्णय आहेत की जे निर्णय मुख्यमंत्री मोदींनी घेतले. पण मी आपल्याला या ठिकाणी एवढंच सांगेन, बाकी सगळ्या गोष्टी सोडून द्या. चंद्रकांत दादा असतील, ताकदीने इथे येत आहेत, लोकांना ताकद देत आहे, बळ देत आहे. या सगळ्या मंडळीचं म्हणणं आहे आता कशा पद्धतीनं ही सगळी मंडळी भाजपच्या मार्गानं कशी काय चाललं आणि ह्या सगळ्याच्या मागं काय विकासाचं राजकारण आहे. जो आमच्या भागाला पाणी देईल, जयकुमार गोरे आमदार झाला का नाही झाला हे महत्वाचं नाही हो, असे अनेक जयकुमार आले गेले पण माती दुष्काळ कधी हटला नाही, शेतातल्या छावण्या शेतकऱ्यांच्या छावणीतलं जनावर कधी बाहेर पडलं नाही. तेव्हा जयकुमार आमदार होतोय का नाही हे महत्वाचं नाही किंवा त्याचा पक्ष महत्वाचा नाही, त्या गावाला पाणी मिळणं महत्वाचं आहे. तो पाणी देणारा तो आमचा पक्ष आणि तो निर्णय भाजपने घेतला म्हणून भाजप सोबत जयकुमार गोरे. आता बघतोय वर्दळ चालली आणि ही सगळी माणसं इकडे काय येत आहेत. आता हे पाप केलेलं आहे, पाप जे केलं होतं ते फेडायचं आहे. आता घराघरात भांडणं, गावागावात भांडणं, जाती जातीत भांडणं, याच्यावरच बारामतीचं दुकान आजपर्यंत चालू होत. मी सांगितलं ना कुणाकुणाच्या पाठीत नाही खूप असलं, सगळ्याच्या पाठीत खूप असलं. वसंतदादांच्यात सुरुवात केली, यशवंतराव चव्हाण साहेबांना सुद्धा सोडलं नाही भागरांनी. अरे एक माणसं यशवंतराव चव्हाणांचे आज वारस म्हणून नाही तिथं. मग अगदी काँग्रेस पक्षाच्या सोबत असताना त्याही पक्षासोबत ज्याच्या सोबत जमेल तिथं गद्दारी केली, हे सगळे सुभेदार गोळा केले आणि आज काय परिस्थिती झाली. आता बघतोय आपण सरकार नवीन आले, सारखे जीआर निघताय. आता तातडीनं कामं झाली पाहिजे यासाठी जे जीआर काढायला लागतात ते काढलेत. आता एक नवीन जीआर पण आलाय आपल्याकडे आणि तो कुणी आणलाय, सरकारनं नाही आणला, यमान आणला. यमान यम माहितीये का? आता यमान एक नवीन जीआर काढलाय, तो काय आहे, ज्यानं जी पाप केलेली आहेत त्या पापाचा हिशोब कम्प्लीट झाल्याशिवाय याला स्मशानभूमीत जाऊ द्यायचं नाही. पूर्वी काय व्हायचं, बारामतीकरांना सुद्धा
तर इथंच आहे. तेव्हा आता चिंता करू नका, काय राहत नाही. भावाभावात भांडणं लावली आता तेवढे एकच राहिले चणेगावकर साहेब. लवकरच ती पण कळेल आता गोड बातमी येईल लवकरच ती पण. असं एक घर सोडल्याने ज्या घरात भावाभावाची भांडणं नाही लावली बाजारांनी. या तालुक्यात या जिल्ह्याचं पाणी आपण बघतो, या जिल्ह्याचं पाणी ही सगळा दुष्काळी भाग राहिला असेल त्याला कारण बारामती आहे. आणि बारामतीची चाकरी करणार अनेक गडी आहेत. या भागाचं पाण्यापासून हा भाग वंचित कुणामुळे राहिला असेल तर 20 वर्ष त्या खात्याचा मंत्री होता एक आपल्यावर भगीरथ या तालुक्यातला जिल्ह्यातला 20 वर्ष त्या खात्याचा मंत्री होता भादर. एक भगीरथ होता की ज्यानं स्वर्गातनं पाणी आणून जनतेला देण्यासाठी दिलं तो भगीरथ होता. आणि हा भगीरथ काय, स्वतःच्या मातीतलं स्वतःच्या माणसाचं स्वतःच्या गावातलं स्वतःच्या मतदारसंघातलं पाणी इमाने इद्वारे बारामतीला 12 वर्ष देत होता हा भगीरथ. अशी माणसं काही जन्माला आली आणि ह्या माणसाला ताकद आपण दिली म्हणून ही परिस्थिती निर्माण झाली. पण माझी आपल्याला मनापासूनची विनंती आहे, थेरेशी दादासारख्या होतकरू ताकदीच्या माणसाच्या पाठीशी आपण राहणार का नाही राहणार. पण ताकदीनं आपण मागे राहायची भूमिका घ्यावी. दादा आम्ही सगळे सोबत आहोत, जी भूमिका घ्याल जो पक्ष जबाबदारी देईल. आता पावसकर साहेब तुम्ही कुठल्या पक्षातनं कुणा लढवणार माहिती नाही, पण आपण जी भूमिका घ्याल जी आपण जबाबदारी द्याल त्या जबाबदारीनं ताकदीनं आम्ही काम करू. तुम्ही सांगितलं वेगळंच लढायचा विषय नाही, ती इति भीती बोलायचं आमची काय अजून क्षमता नाही आहे. पण मी आपल्याला एवढंच सांगेन या जिल्ह्यामध्ये जी जबाबदारी आमच्या लोकांच्या येईल आमच्या सहकार्यांच्या येईल ती जबाबदारी आम्ही ताकदीनं पार पाडू. भारतीय जनता पक्ष असेल, चंद्रकांत दादा असतील, मुख्यमंत्री असतील, जो उमेदवार देतील त्या उमेदवाराच्या पाठीशी आम्ही ठामपणे उभे राहू. पण आमची सगळ्यांची विनंती एकच आहे, धैर्यशील दादाचा विचार आपण सगळ्यांनी ताकदीनं करावा. आणि उद्याच्या मतदारसंघाचा आमदार आता तेवढा तरी हक्क आहे विचार आमचा करावा. ताकदीनं आम्ही एवढाच शब्द देतो धैर्यशील दादाला आमदार करूनच आम्ही भाजप पक्षाच्या कार्यालयात आम्ही सगळे मिळून येऊ. हे हा शब्द आम्ही यावेळी कळवू. आपली ताकद आपली संघटना हेच आहे. पण ही सगळे आलेले कार्यकर्ते हे पूर्वी कुठे होते तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे. पण ही सगळी ताकद आजपासून तुमच्या सोबत जिल्हाध्यक्ष आपल्या पक्षासोबत राहील अशा पद्धतीचा शब्द या निमित्ताने मी आपल्या सगळ्यांना देतो. आणि आता उद्याचा भविष्यातला आमदार ठरवण्यासाठी आम्ही सगळेजण ताकदीनं प्रयत्न करू एवढंच आजच्या मेळाव्याच्या निमित्ताने सांगतो. आपल्या सगळ्यांना पुन्हा एकदा मनापासून धन्यवाद देतो. आणि आपल्या सगळ्यांना आपण सगळेजण आहात सगळ्यांना विनंती करतो की आपण ताकदीनं आणि शक्तीनं सोबत राहण्याची भूमिका घ्यावी. आणि एवढंच बोलून थांबतो. जय